Uh, नमस्कार मी कोमल निकम मी टेक्नॉलॉजीज मध्ये गेले अनेक वर्ष काम करत आहे तर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टरहून काम करत आहेत त्यांना भारत आणि अमेरिकेत तब्बल आठ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे त्यांना विविध विज्ञान मध्ये भाग घेणे विद्यार्थ्यांनी शिक्षण शिक्षकांमध्ये संवाद साधणे याची खूप आवड आहे शिवाय त्यांना मोकळ्या वेळेत ऑन व्हील पोटरी आणि पेंटिंग करायलाही आवडते शे शे तर ताई मी तुमच्या सर्वांशी छोटीशी थोडक्यात ओळख करून दिली आहे परंतु ज्ञानप्रबोधिनी सोबत जोडण्याआधीचा प्रवास आणि ज्ञानप्रबोधिनीशी जोडल्यानंतरचा प्रवास आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे तर प्रबोधिनीशी जोडला जाण्याआधीचा प्रवास सांगणं जरा अवघड आहे कारण मी खूप छोटी असल्यापासून प्रबोधिनीशी जोडली गेली म्हणजे माझी मोठी बहीण पण प्रबोधिनीतच होती त्यामुळे अगदी लहानपणापासून मला प्रबोधिनी हे नाव कानावरती पडत आलं आणि मग नंतर पाचवीपासून मी पण प्रबोधिनीत जायला लागले आणि प्रबोधिनीचीच एक विद्यार्थिनी झाले आणि मग त्याच्यानंतर शाळेशी असा कधी संबंध तुटलाच नाहीये कायम कुठल्या ना कुठल्या कारणाने एखादा प्रकल्प असू दे किंवा नुसतं शिक्षकांशी बोलायला जायचं म्हणून गणेशोत्सव असेल किंवा बेग चालू वेगवेगळे प्रबोधिनीमध्ये तर त्याच्या कुठले अभ्यास गट असतात काही काही व्याख्यानं व्याख्यान खूप चांगल्या पद्धतीची होतात तर त्यामुळे कायम शाळेत जाणं येणं होत राहिलं आणि जवळपास मी लहान असल्यापासून प्रबोधिनीतच आहे असं मला वाटतं तर त्याच्यानंतर प्रबोधिनी नंतर ऑफिशियली प्रबो मग मी आ, जे बॅचलर्स केमिस्ट्रीमध्ये करायचा निर्णय घेतला आणि मग नंतर पी एच डी आणि त्याच्यासाठी मी भारताबाहेर होते पण मग परत आल्यावरती आल्यावरती पुण्यातच आले आणि मग परत प्रबोधिनी मध्ये जाणं येणं सुरू झालं असा थोडासा प्रवास आहे तुम्ही जसं आता तुमच्या बोलण्यातून व्यक्त केलं की तुम्ही लहानपणापासून प्रबोधिनीशी जोडले गेलेले आहात तर असं म्हणतात की लहानग्यांसोबत लहान गवाव तर तुम्ही तसंच काही स्क्रिप्ट लिहिताना अनुभवलं आहे का म्हणजे थोडक्यात दीक्षा प्रकल्पात स्क्रिप्टचं लेखन कर, करतानाचा तुमचा अनुभव कसा होता आम, तर आ, स्क्रिप्ट लिहायला मला पहिल्यांदा प्रबोधिनीमध्ये आमचे सर होते म्हणजे ज्यावेळी मी शाळेत होते त्यावेळी ते प्राचार्य होते आणि मग त्यांनी ईआरसीचं आर बरंच काम ते बघायचे आणि त्यांनी मला सांगितलं की स्क्रिप्ट लिहिशील का आणि सुरुवात तर केली पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या म्हणजे मीही ह्याच्या आधी कधी स्क्रिप्ट लिहिलं नव्हतं एखाद्या व्हिडिओसाठी मग प्रत्येक फ्रेममध्ये कुठलं वाक्य आलं पाहिजे मग त्यावेळी त्याचा काय विज्युअल काय असेल आणि मग मग त्याच्यावरती टेक्स्ट कोणतं यायला पाहिजे म्हणजे असे बारकाईनी स्क्रिप्ट लिहायचं मला ऍक्च्युली सरांकडनं कळलं त्यांचे जे एक्सेल शीट्स असायचे ज्याच्यामध्ये त्यांनी बरोबर की इथे इथे हे हे ऍड केलं पाहिजेस तू किंवा तू हे वाक्य म्हणतीयस खरी पण त्याच्याबरोबर हे चित्र टाकलंस तर मग त्या दृष्टीने तो व्हिडिओ अजून चांगला होईल हे सरांनी म्हणजे दरवेळी स्क्रिप्ट लिहून झाल्यावरती ते सरांकडे जायचं मग सर बघून ते सांगायचे तर हा जो अनुभव होता तो खूप मस्त होता त्यातनं मला खूप काय काय शिकायला मिळालं म्हणजे एखाद्याचा व्हिडिओ रिव्ह्यू कसा करायचा आणि तो अजून समृद्ध कसा करता येईल त्याच्यात अजून काय काय व्हिज्युअल्स काही टाकता येतील काय अॅनिमेशन टाकता येतील का असा विचार करून तो व्हिडिओ तयार कसा करायचा हे सरांशी बोलल्यानंतर किंवा इव्हन नलुताई गुजराती आहेत आहेत बऱ्याच जणांशी एआरसीच्या टीम मधल्या बोलल्यानंतर ते हळूहळू कळत गेलं कारण ह्याच्या आधी मी व्हिडिओ कधी बनवले नव्हते आणि हे एक नवीन एक असं आधी सुरुवात केली की बघूया जमतंय का आपल्याला आणि मग हळूहळू त्याच्यात मजा वाटत गेली आणि मग केले व्हिडिओ असं झाले ते थोडंफार ओके तर जसं म्हणतात की माणूस शिकता शिकता शिकत जातो तसं जर तुम्हीही तुमच्या स्क्रिप्ट रायटिंगमध्ये शिकता शिकता शिकत गेला आहात तर आत्ताच्या या कोरोनाच्या काळात म्हटलं तर मुलांना ऑनलाईन शिक्षणाचा खूपच फायदा झालाय आहे तसं सेंट्रल गव्हर्नमेंटनं हे दीक्षा प्रकल्प हा एक उत्तम प्रकल्प राबवलेला आहे आणि आपण ज्ञान प्रबोधिनी हे त्याचा प्रसार आणि प्रचार करत आहेत तर ज्ञान प्रबोधिनीचे व्हिडिओ आणि शिक्षा नीती याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल तर प्रबोधिनी बरोबर काम करायला मला कायमच आवडतं टीम एकदम सगळे तळमळीनी काम करत असतात म्हणजे एखादं काम नीट कसं करायचं ते प्रबोधिनीच्या टीमकडनं शिकावं असं मी नेहमी म्हणते कारण प्रत्येकाचा हेतू त्याच्यात खूप चांगला असतो तर हे जे व्हिडिओज जे तयार झाले त्याच्यामध्येही मला असं वाटतं की कुठेतरी ती तळमळ आहे जे स्क्रिप्ट लिहिणारे आहेत किंवा त्याच्यातनं जे काय दाखवायचं आता साधारण उदाहरण द्यायचं झालं तर एक सेंट्रिफ्युगेशन वरती आम्ही व्हिडिओ केलेला आणि त्याच्यासाठी मग आम्ही घरच्या घरी सेंट्रीफ्यूज बनवून तर दाखवला मुलांना पण मग मग रविदादा म्हणाले की नाही आपण मुलांना खरा सेंट्रीफ्यूज कसा असतो ते दाखवू शकतो का मग ते इथे आयसरला आले होते कॅमेरा घेऊन मग त्यांनी इथे आयसरमध्ये सेंट्रीफ्यूज वेगवेगळ्या प्रकारचे सेंटर कसे असतात त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आणि त्याच्यातनं म्हणजे जास्तीत जास्त तळमळीने केलेले व्हिडिओज आहेत असं मला वाटतं हे जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलाय सुरुवाती सुरुवातीला आम्ही स्क्रिप्ट लिहायचो तेव्हा असं व्हायचं की आ, जे पुस्तकात आहे तेवढं सांगितलं पाहिजे असं आधी वाटलेलं पण मग नंतर लक्षात आलं की आपण पुस्तकाच्या थोडस पुढे गेलं पाहिजे आणि मग त्याच्यासाठी अजून काय करता येईल तर मग नलुताई म्हणले आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक चॅलेंज देऊया का मुलांना की हे करून बघा की त्या व्हिडिओमध्ये जे शिकवलंय त्याचा वापर करून ही वस्तू तुम्हाला तयार करते का तयार करता येईल का किंवा हा प्रयोग करून बघा असं काहीच एक चॅलेंजही त्या व्हिडिओमध्ये आम्ही म्हणजे वाढवायचा प्रयत्न केला जेणेकरून जे, के जे विद्यार्थी आहेत की ज्यांना थोडस अजून काहीतरी पाहिजे या व्हिडिओ मधनं त्यांना तेही ते मिळेल फक्त जे पुस्तकात आहे ते न राहता त्याच्या पुढे जाऊन पुस्तकापेक्षा जास्त काहीतरी असं देण्याचा प्रयत्न प्रबोधिनी कायम केलेला आहे आणि नुस शिक्षा नीतीबद्दल सांगायचं झालं तर नुसतेच व्हिडिओ करून ते थांबले नाहीत तर दरवेळी ह्या व्हिडिओचा वापर शिक्षकांना कसा करता येईल मग त्याच्यासाठी च्या वापराच्या कार्यशाळा घेणं म्हणजे मला आठवतंय दोन किंवा तीन कार्यशाळांमध्ये मी सहभागी झाले होते जिथे की त्या शिक्षकांना हे सगळे पेन पेनड्राईव्ह मध्ये देणं आणि मग हे वापरून कसं शिकवा किंवा अजून ह्याच प्रकारचे इंटरनेट वरती कुठे कुठे आहेत त्यांचा वापर आपल्या शिकवण्यामध्ये कसा करता येईल ह्या पद्धतीची सत्र त्या कार्यशाळेत झाली होती आणि म्हणजे मला काय आवडलं याच्यात की फक्त व्हिडिओ करून थांबायचं नाही तर ते व्हिडिओ नीट वापरले जात आहेत का ते वापरण्यामध्ये काय काय अडचणी येतात ह्याचाही विचार प्रबोधिनी केला होता आणि म्हणून मला वाटतं की त्याचे म्हणजे त्याचा वापर चांगला होतोय आता खूपच मस्त म्हणजे थोडक्यात जेव्हा शिकत असतात तेव्हा त्यांना थेरॉटिकल ते नॉलेज बरोबर जेव्हा प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं म्हणजे जेव्हा ते नवीन काहीतरी शिकत असतात की बाबा ते न्यूटन ऍपल वरून पडलंच कसं मग ते एक जेव्हा आपण प्रयोग करून दाखवतो तेव्हा त्यांना एक असं जादू केल्यासारखं वाटतं तर ते तुम्ही आपल्या दीक्षाच्या प्रकल्पामधून आपण त्यांना ते शिकायची संधी देतोय ते खूपच मस्त तर नवीन शैक्षणिक धोरणाच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प आपल्याला कसा महत्वाचा आहे तर नवीन शैक्षणिक धोरण आपण बघितलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आली आहे त्याच्यामध्ये एक दोन खूप महत्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे की मुलांना स्वतःहून विचार करायला लावणं क्रिटिकल थिंकिंग अबिलिटी वाढवणं मुलांची आणि अ त्याच्यामध्ये मग क्रिटिकल थिंकिंग मध्ये अजून बऱ्याच सायंटिफिक टेम्पर आलं की त्यांना जास्त विज्ञानाभिमुख बनवणं की त्यांनी प्रत्येक गोष्टीचा सायंटिफिकली विचार करता आला पाहिजे आणि अ त्याच्यामुळे येणारी जी अ वैचारिक क्षमता असते ती सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये आली पाहिजे म्हणजे तुम्ही अगदी सायन्स पुढे शिकला नाहीत तरी चालेल पण एखादी गोष्ट चूक आहे का बरोबर आहे ह्याचा यु नो त्याचा विचार करून निर्णय घेता येणं ही ही जी क्षमता आहे ती आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये आणायची आहे तर अशासाठी असे जे व्हिडिओज आहेत की ज्याच्यामध्ये मुलांना काहीतरी करायला आपण प्रेरणा देतो किंवा एखादी गोष्ट नीट समजावून सांगतो पण त्याच्यापुढे अजून त्यांना विचार करायला चार पाच प्रश्नही देतो म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये नंतर प्रश्नही विचारलेत की असं का झालं असेल किंवा आपण एखादी एखादी गोष्ट त्या व्हिडिओतली बदलली किंवा त्या एक्सपेरिमेंट मधली एखादी गोष्ट बदलली तर काय उत्तर येईल असे हे जे प्रश्न आहेत ते मुलांना जास्त विचार करायला प्रवृत्त करतात त्यामुळे एखा म्हणजे सायन्स शिकवताना आपण नेहमी म्हणतो की सायन्स हे काही फॅक्ट म्हणून म्हणजे शिकवण बरोबर नाही म्हणजे हे असं आहे म्हणून असं होतं असं शिकवणं बरोबर नाही तर असं का आहे किंवा असं का होत असेल हे मुलांना प्रश्न आपण त्यांना पाडणं आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी शोधणं ह्याच्यामधनं जे सायन्स शिकलं जातं ते तुमच्याबरोबर वर राहतं म्हणजे जरी तुम्ही मोठे झाला तरी ती जी विचार करायची पद्धत आहे ती तुम्ही शिकता तर एखाद्या गोष्टीचा सखोल विचार करणं प्रश्नांची उत्तरं शोधणं हे सगळं जर का आपल्याला या व्हिडिओजद्वारे मुलांपर्यंत पोहोचवता आलं तर ते नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे क्रिटिकल थिंकिंग डीप अनालिसिस वगैरे ज्या जी कौशल्य आपल्याला मुलांमध्ये आणायची त्याच्यासाठी ह्याचा वापर होऊ शकेल आणि म्हणजे ह्याच्यामध्ये आ, दोन तीन प्रकार आहेत की आपल्याला काही काही व्हिडिओज आहेत जसे आ, जे खूप डिस्क्रिप्टिव्ह आहेत की ज्याच्यात माहिती दिलेली आहे पण मुलांनी नुसतं ते, ते व्हिडिओ बघून ती माहिती लक्षात ठेवणं असं अपेक्षित नाहीये तर ती माहिती तुम्हाला समजा मिळाली एखाद्या व्हिडिओमध्ये एका न्यूटन्स वरती काहीतरी त्यांनी प्रयोग दाखवलेत आणि माहिती दिली असं आहे तर मुलांनी त्याच्यावरती पुढे चर्चा करणं की हा असं हे न्यूटनचे लॉ मला असेच दिसतात का किंवा कुठे कुठे दिसू शकतात रोजच्या आयुष्यात ते कुठे कुठे मला दिसतात जर का मी असा असा फोर्स बदलला तर त्याचा कसा डिस्प्लेसमेंट वरती परिणाम होईल किंवा असं म्हणजे त्याचा वापर ऍप्लिकेशन वरती चर्चा होणं मुलांमध्ये चर्चा होणं मुलांमध्ये त्याच्यावरती वादविवाद होणं अपेक्षित आहे की ज्यामुळे ते जास्त शिकतील किंवा तो विषय जास्त त्यांच्याकडनं एक्सप्लोर केला जाईल अशी अपेक्षा आहे ओके खूपच मस्त म्हणजे आपण जे व्हिडिओ तयार करतो तर ते मुलं त्यांनी मुलांनी कसा त्याचा उपयोग केला पाहिजे किंवा ते कसे शिकले पाहिजेत त्याच्यातून येणारे प्रश्न त्यांनी शिक्षकांसमोर मांडले पाहिजे तर मला ताई तुम्हाला असं विचारायचं की शिक्षकांनी या सर्व व्हिडिओचा वापर करून त्याचा कसा वापर करावा तर शिक्षकांसाठी पण ही एक खूप चांगली संधी आहे म्हणजे बरेचदा काय व्हायचं आतापर्यंत अ की आपल्या पुस्तकात जे लिहिलंय तेच शिक्षक वर्गात वाचून दाखवायचे किंवा वर्गात बोलायचे तर मुलांकडे ते पुस्तक आहेच आहे तर त्याचा त्याचा ते ती इन्फॉर्मेशन मुलांना देण्यासाठी वर्गातला वेळ वाया जाता कामा नये Uh, कारण वर्गातला वेळ जो असतो तो, तो एकमेकांकडनं शिकण्याचा काहीतरी नवीन करून बघण्याचा एकमेकांचे विचार म्हणजे जाणून घेण्याचा आहे आणि ही जी पिअर इंटरॅक्शन असते किंवा पिअर लर्निंग आपण त्याला म्हणतो की मुलं एकमेकांकडनं सगळ्यात जास्त शिकतात जेवढे ते शिक्षकांकडनं शिकतात त्याच्यापेक्षा कित्येक पटीनी जास्त जेव्हा आपला एखादा मित्र आपल्याला एखादी गोष्ट समजावून सांगतो त्यावेळी ते जे लर्निंग असतं किंवा ती जे शिक्षण असतं ते खूप चांगलं होतं कारण तुमचा मित्र ही तुमच्याच बरोबरीचा आहे आणि त्यांनी आताच ती कन्सेप्ट शिकलेली आहे त्यामुळे तो आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने ती गोष्ट शिकवून देऊ शिकवू शकतो तर शिक्षक कसा वापर करू शकतील तर मुलांना होमवर्क म्हणून एखादा व्हिडिओ बघायला द्या आणि मग ते वर्गात आली मुलं आता सध्या कोविडमुळे अवघड आहे पण कदाचित तुम्हाला हे ऑनलाईनही करता येईल की मुलांना व्हिडिओ होमवर्क म्हणून बघायला दिला मग वर्गात आल्यावरती त्याच्यावरती चर्चा घ्या व्हिडिओमध्ये समजा एखादा एक्सपेरिमेंट असेल तर मुलांना तो एक्सपेरिमेंट वर्गातल्या वर्गात करून बघता येईल का किंवा त्या एक्सपेरिमेंट मध्ये मी जसं मगाशी म्हणाले तसं वेगवेगळे पॅरामीटर्स बदलले तर काय होईल ह्याच्यावरती चर्चा घ्या ह्याच्यातनं जे मुलांचे मिसकनसेप्शन्स झाले असतील ते दूर होण्याची शक्यता जास्त असते कारण मुलं बोलतील शिक्षकांशी आणि मग त्यांना कुठे कुठे त्रुटी जाणवल्या किंवा त्यांना कुठे कुठे प्रॉब्लेम झाले ते समजून घेता येईल आणि त्यामुळे ते, ते शिक्षण जास्त चांगल्या पद्धतीने होईल म्हणजे थोडस फ्लिप्ट क्लासरूम सारखा या व्हिडिओचा वापर नक्कीच करता येईल दुसरी गोष्ट म्हणजे जे जे काही खेडे खेड्यातले किंवा जिथे सुविधा नाही आहेत एक्सपेरिमेंट करण्यासाठी सुविधा नाही आहेत तर त्यांनी जरूर हे एक्सपेरिमेंटचे व्हिडिओ बघावेत तरी बरेचदा आम्हाला असं लक्षात आलंय की गावांमध्ये जिथे प्रयोगशाळा नसतात तिथे मग ती मुलं तो फक्त प्रयोग वाचतात तर त्या मानाने मग मा प्रबोधिनी केलेले एक्सपेरिमेंटचे व्हिडिओ परत परत बघा म्हणजे तुम्हाला जरी केले नाहीत जरी जम करणं जमलं नाही तरी बघूनही त्यातन खूप काय काय शिकता येतं तर अशा पद्धतीने शिक्षकांनी ते वापरले पाहिजेत असं माझं मत आहे okay, म्हणजे जसं लहान मुलं हा एक चिखलाच्या गोळ्याप्रमाणे असतो त्याला जसं आपण आकार देईल तसं ते आकार घेत जातात आणि ते आकार घेत असताना त्यांना खूप साऱ्या आव्हानांना सामना करायला लागतो आणि ते आपण आपल्या व्हिडिओ मार्फत त्यांना जे शिकवण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचाही प्रयत्न करतोय आपण तर आ, हे सगळं म्हणजे आपला प्रकल्प राबवत असताना प्रकल्पाचं काम करत असताना तुम्हाला कोणकोणत्या आव्हानांना सामना करावा लागला सो आय थिंक प्रबोधिनी आर सी मध्ये uh, जाणव हे हे सगळ्यात मोठं आव्हान होतं मला तरी असं वाटतं आणि आय थिंक बाकीचे सगळेजण टीम मधले पण हे की एक खूप मोठा आमच्या म्हणजे आमचे जे शिक्षक होते जे एका एका ली ली ते जे आम्हाला कायम शिकवायचे प्रत्येक गोष्ट बरोबर आहे चूक आहे त्यांची जी एखादी एखादा व्हिडिओची स्क्रिप्ट सरांनी लिहिली की त्याच्यात बरोबर मुद्देसूत पद्धतीनी स्टार्ट टू एंड की इथे अगदी ती मांडणी अचूक असायची तर आ, सर आ, काही वर्षांपूर्वी गेले आणि त्यांनी एक थोडासा असा मेंटल धक्का पण टीमला थोडासा बसला कारण सगळ्यांशी खूप प्रेमानी वागणारे असे आमचे सर होते आ, तर त्याच्यानंतर पण मग मग मला तरी असं वाटतं म्हणजे माझ्या माझं योगदान फार नाही त्याच्यानंतर पण पल्लिताईंच्या जे जे काही अपडेट्स मिळत राहतात त्यानुसार असं झालं की सरांसाठी आपण हे पूर्ण करूया आणि म्हणून ते जास्त जोमानी काम पुढे होत गेलं असं मला वाटतं म्हणजे जी जे सगळे जे मेंबर्स होते टीमचे त्यांनी न न थांबता नंतर काम केलं की आपल्याला हे करायचंय सरांसाठी करायचंय म्हणून आणि माझ्या दृष्टीने पर्सनली फार काही तसं म्हणजे जसं मी म्हणलं सुरुवातीला नवीन होते हळूहळू शिकत गेले शिकताना झालेल्या चुका खूप आहेत पण हळूहळू लक्षात आलं म्हणजे अगदी पहिला मी व्हिडिओ मराठीतला केलेला आणि म्हणजे माझं शिक्षण झालं इंग्लिश मधून त्यामुळे खूप मराठी संज्ञा बोलणं हे अवघड होत होतं म्हणजे अगदी मला आठवतंय आम्ही पहिला व्हिडिओ अणु वस्तुमान आणि अणुद्रव्यमान या दोन शब्दांमधला मला फरक म्हणजे कशाला अटॉमिक वेट म्हणायचं कशाला अटॉमिक मास म्हणायचं हे माहित नव्हतं आणि पूर्ण व्हिडिओ मी चुकीचा केला एका शब्दाऐवजी दुसरा शब्द वापरून दीड तासाचा व्हिडिओ आणि मग नंतर लक्षात आलं की अरे आपण तर चुकीचं केलं मग परत सगळं रेकॉर्डिंग केलं तर असं छोट्या छोट्या चुका होत राहिल्या आणि मग त्यातनं शिकत गेलो Okay. Uh, तुम्ही uh, सरांबद्दल बोलला जे uh, थोडे दिवस आधीच थोडे वर्ष झाले आधी एक्सपायर झाले uh, थोडक्यात त्यांनी तुम्हाला uh, त्यांची माहिती द्यायचं म्हणजे थोडक्यात देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याच्या हात घ्यावेत तसं तुम्ही शिकत शिकत गेला त्यांच्याकडून आणि आता तुम्ही अं खूप काही शिकला आहात तर मला तुम्हाला तरी हे विचारायचंय की रसायनशास्त्र कसं शिकायला हवं असं तुम्हाला वाटतं आणि तुमच्या काही प्रयोगांबद्दल तुम्ही आम्हाला काही सांगू शकाल का अं रसायनशास्त्र म्हणजे काय ह्याच्याविषयी बरेचदा लोकांच्या गैरसमजुती असतात आणि त्या मुलांमध्येही मग त्या शिक्षकांच्या गैरसमजुती मुलांमध्ये येत जातात की रसायनशास्त्र म्हणजे फक्त लॅबमध्ये असतं किंवा रसायन ही फक्त लॅबमध्ये असतात पण खरं बघायचं झालं तर आपल्या आजूबाजूचं सगळे सगळं जग हे रसायनांनी बनलेलं आहे आणि अगदी हवा पाणी माझ्या आयुष्य माझ्या शरीरातली वेगवेगळी रसायनं आपण खातो ते अन्न हे सगळं अख्खं जग हे रसायनांनी बनलेलं आहे आणि मग त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे किंवा एखादी गोष्ट रसायनशास्त्राच्या द्वारे जास्त चांगली कशी करता येईल म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर टेफलॉन कोटिंग आपण सगळे टेफलॉन कोटिंग वापरतो चे वापरतो तर मग टेफलॉन टेफ्लॉनचा शोध कसा लागला मग टेफ्लॉनचं कोटिंग हल्ली आता त्याच्यावरती पुढे अजून आपण रिसर्च करतो की टेफलॉन खाल्लं गेलं तर मग जास्त आपल्याला कॅन्सर सारखे रोग होऊ शकतात मग टेफ्लॉन सोडून दुसरं कोणतं कोटिंग करता येईल का म्हणजे अशा पद्धतीने आपल्या रोजच्या आयुष्यात कुठे कुठे रसायनशास्त्र आहे आणि ते कसं वापरलं पाहिजे ह्याच्या ह्या दृष्टिकोनातनं ते शिकवलं गेलं पाहिजे आ, दुसरी गोष्ट म्हणजे बरेचदा रसायनशास्त्राचे शिक्षक हे ते पाठांतरावरती भर देतात की ही ही रिॲक्शन अशी आहे प्लस बी गिफ्ट सी प्लस डी असं लक्षात ठेवा आणि मुलांनाही वाटतं की हे मला पाठ करायला जमतय म्हणजे मला रसायनशास्त्र आलं तर तसं अजिबातच नाहीये म्हणजे रसायनशास्त्र गणित जसा पाठांतराचा विषय नाही तसा रसायनशास्त्रही पाठांतराचा विषय नाहीये एखादी रिॲक्शन का होते त्याच्यामध्ये म्हणजे त्याच मायक्रोस्कोपिक म्हणजे वरवर दिसणारी रिॲक्शन जसं की लोखंडाला गंज चढतो त्याचं सब मायक्रोस्कोपिक रिझनिंग काय आहे म्हणजे त्यातले जे लोखंडाचे जे, जे अणुरेणू आहेत त्यांची कशी रिॲक्शन झाली आणि मग त्याचा आयर्न ऑक्साइड कसा तयार झालाय ही रिॲक्शन समजून घेणं म्हणजे रसायनशास्त्र शिकणं त्याच्यामध्ये नुसतंच ती रिॲक्शन लिहिता आली म्हणजे रसायनशास्त्र आलं असं नाही तर म्हणजे रिॲक्टंट गोइंग टू प्रॉडक्ट मध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीने एनर्जी चेंजेस होतात किंवा ते असेच का रिॲक्ट होतात दुसऱ्या कुठल्या गोष्टीशी आयन का नाही रिॲक्ट होत पाण्याबरोबर का होतं किंवा आयन असं रिॲक्ट का होतं सोडियम वेगळ्या पद्धतीने का रिॲक्ट होतं असे हे बरेचसे प्रश्न ज्यावेळी आपल्याला पडायला लागतात आणि त्याचा आपण अटॉमिक किंवा सबमायक्रोस्कोपिक म्हणजे इंटरमॉलिक्युलर कोर्सेस असतील किंवा स्टेबिलिटी रिझनिंग असतील ह्याचा ज्यावेळी आपण विचार करायला लागतो ते आपण खरं रसायनशास्त्र शिकायला लागतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला ते जसं मी म्हणलं तसं पाठांतर नाहीये ते एक रेसिपी बुक नाहीये तर त्याच्यामध्ये ती गोष्ट किंवा ती स्टेप आपण का केली हे ज्यावेळी आपण शोधायचा प्रयत्न करू त्यावेळी आपण खरंच रसायनशास्त्र <laughs> जास्त चांगल्या पद्धतीने शिकू असं मला वाटतं जसं तुम्ही आता केलं की रसायनशास्त्र हा पाठांतराचा विषय नाहीये आणि बरेचदा असं शाळांमध्ये दिसून येतं की शिक्षक हे पाठांतरातून त्यांना समजावून सांगतात की हे रसायनशास्त्र असं आहेत किंवा ह्या रिएक्शन अशा आहेत वगैरे आता शाळा पण बंद आहेत आणि मुलांना परस्पर म्हणजे समोरासमोर शिक्षकांना शिकवता येत नाहीये आता तर त्या आत्ता दीक्षा मार्फत आपण मुलांना किंवा बरेचदा असं होतं की काहींच्या घरात पालक ही जास्त शिकलेले नसतात त्यांनाही याच्याबद्दल काहीच माहीत नसतं तर दीक्षा प्रकल्पातून हा एक मोठा उपक्रम लाभो राबवला जातोय की मुलांपर्यंत आता सगळ्या गोष्टी पोहोचल्या जातात प्रयोगांसोबत की तुम्ही डेली मध्ये हे करून बघू शकता हा प्रयोग तुम्ही इम्प्लिमेंट करून बघू शकता तर ताई तुम्ही दिलेली माहिती खूपच इम्पॉर्टंट आहे खूपच महत्वाची उपयोगी आहे आणि मी तुम्हाला दिलेल्या माहिती तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि वेळेसाठी तुमचे मनापासून आभार मानते सुरक्षित राहा निरोगी राहा आणि काळजी घ्या धन्यवाद थँक्यू थँक्यू